सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना आता पुणे मुंबई दिल्लीला जायची गरज नाही. वज्रधारी करिअर अकॅडमी आपल्यासाठी घेऊन आली आहे शांत आणि अभ्यासपूर्ण वातावरण असणारी अद्यावत आणि सुसज्ज अभ्यासिका. अभ्यासिकेची वैशिष्ट्ये: 10वी 12वी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश, स्वतंत्र कंपार्टमेंट, हाय स्पीड वायफाय, CCTV, लॅपटॉप आणि मोबाईल चार्जिंग व्यवस्था, पिण्यासाठी शुद्ध पाणी, मुला मुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि स्वच्छता ग्रहाची सोय. तेव्हा आजच भेट द्या वज्रधारी करिअर अकॅडमी, जय माता दी बिल्डिंग, हिमालय कोल्ड्रिंक्स शेजारी, लेंगरे रोड, विटा. स्वच्छ सर्वेक्षण मध्ये अव्वल येण्यासाठी पालिकेसह विटेकरांनी कसली कंबर. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही पाहत आहे वज्रधारी न्यूज. स्वच्छ विटा सुंदर करण्यासाठी विटेकरांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. पालिकेने आयोजित केलेल्या महास्वच्छता दिन या उपक्रमात विटेकरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. तुम्हाला नको असलेला कचरा बाहेर आणून ठेवा, आम्ही घेऊन त्याची योग्य ती विल्हेवाट लावतो. या पालिकेच्या आवाहनाला सामान्य जनतेने प्रतिसाद दिला आहे. विटातील प्रत्येक चौक, छोटे मोठे स्टॉल, दुकानांची स्वच्छता करण्यात आली. ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्यांनी रस्ते सजले होते. प्रत्येक विटेकराला विटा शहर स्वच्छ शहरांच्या यादीत अव्वल यावं असं वाटत आहे. पाहूया काय म्हणतायत विट्यातील जनता, त्याचाच एक हा खास रिपोर्ट. स्वच्छता अभियान नगरपालिका राबवत आहे, त्याबद्दल त्यांनी आम्हाला काल सूचना दिली की स्टँडचा परिसर आज खनापूर रोड हा स्वच्छता अभियान करायचं आपल्याला. तर आम्ही कालपासून सर्व दुकानं अगदी सगळं कचरा वगैरे सगळं साफ करून टाकलं सकाळी, आणि आज पाणी मारून सडा वगैरे रांगोळी. विटाचा आपल्या विटा शहराचा भारत देशात विटा शहराचा पहिला क्रमांक यावा त्यासाठी विटा नगरपालिका अहोरात्र झटतच आहे. त्यात आमचं योगदान मिळावं त्यासाठी आम्ही स्वच्छता मोहीम आज राबवली. स्वच्छ दुकान ठेवतो आम्ही, कचरा ठेवत नाही. विटा आमचं चांगलं आहे, स्वच्छ आहे आमचं विटा. आमच्या इथं घाण पडलेली चालत नाही, आम्ही स्वच्छ ठेवत असतो. आणि आमचा विटा एक नंबर मध्ये यायला पाहिजे. आमच्या गावाचा इका झाला पाहिजे. आज विटी शहरामध्ये स्वच्छता अभियान चालू आहे, त्या हिशोबाने आम्ही विटातले जे खानापूर रोड जो आहे सगळं आम्ही परिसर स्वच्छ केला आहे, आणि त्यामध्ये सुद्धा आपला सहभाग व्हावा म्हणून आम्ही सगळ्यांनी सहभाग करून सडा मारला, रांगोळी काढली सकाळी, आणि देशामध्ये आपल्या विट्याचा पहिला नंबर यावा त्यासाठी आम्ही आवाजाचा प्रयत्न करत आहोत. आज आपण बघू शकतो विट्यातल्या प्रत्येक रस्त्यावर, इतकंच नाही फळ विक्रेत्यांच्या दुकानासमोर असो किंवा आता आपण जय भवानी मेडिकलच्या समोर आहोत, प्रत्येक ठिकाणी रांगोळी काढलेली आहे, उडी सुद्धा लावलेली आहे. आपल्यासमोर जय भवानी नगर परिषद विटा या आपल्या पालिकेनं, आपल्या गावच्या आपल्या नगरपालिकेनं गेल्या काही वर्षामध्ये अतिशय कामगिरी सर्वेक्षण विटा या विषयामध्ये घेतलेली, आणि त्याचाच भाग म्हणून मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी आवाहन केलं होतं शहरामध्ये आपल्या गावामध्ये सगळ्यांनी एक महास्वच्छता दिन, मोठ्या प्रमाणावर स्वच्छतेचा दिवस आत्ताचा आजचा 31 जानेवारी म्हणून आपण निवडलाय, आणि त्या दिवशी सगळ्यांनी आपापली स्वतःची दुकानं, अडगळीत पडलेलं सामान, खराब झालेलं सामान, कुठल्याही वस्तू जे तुम्हाला टाकून द्यायचं आहे बऱ्याच दिवस जमलेलं नाही अशा सगळ्या गोष्टी बाहेर आणून द्यावा, आम्ही उचलून घेऊन जातो. मी विटा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष असून प्रतिभाताई, विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी
बहादूर पटेल यांचं अधिक सगळ्या टीमचं नगरपालिकेच्या विशेषतः स्वच्छतेमध्ये काम करणाऱ्या लोकांनी त्या लोकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की अशा प्रकारची एक नामी शक्कल लढवली गेली, त्यामध्ये भाग घेणं यात क्रमांकेनं यानंतर क्रमप्राप्त होते कोणा तो विट्याचा अधिकार आहे. त्यामध्ये लोकसुद्धा त्यांच्या मनामध्ये झालेले बदल आहेत, त्यांच्या अंगवळणी पडलेले बदल आहेत, त्यांना स्वच्छतेच्या आहारी गेलेले. यापूर्वी अस्वच्छतेच्या पाठीमागे जाणारे लोक आज स्वच्छतेच्या आहारी गेलेत. विशेषतः मी मुख्याधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो की ते सतत पूर्ण गावात फिरत आहेत. आरोग्य सभापती दळवीर शिंदे आज इथं आले होते, त्यांनी स्वतः सर्व बघितलं, लोकांना आवाहन केलं आणि या माध्यमातून अतिशय उत्तम प्रकारचं काम आणि कार्य या निमित्तानं आमच्या लोकांच्या कडनं ते घडवून घेण्यात यशस्वी. गुढी लावलं म्हणजे एक चांगलं भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे. स्वच्छतेचा सर्व लोकांना आमच्याशी गुढी उभा करून जी लोकांना आम्ही प्रोत्साहन दिलं आजूबाजूच्या लोकांना, त्याचा सर्व लोकांना फायदा झाला आणि आम्ही नेहमीच अशा स्वच्छतेच्या त्यांच्यामध्ये चांगला सहभाग घेत असतो. तुम्हीच आम्ही आमच्या आपल्या बाजूला काय बसून असं म्हणतात की कोणत्याही कामाला किंवा कोणतंही कार्य करताना जर त्या कामाला युवकांचा सहभाग लागला तर ते काम असेल ते लवकरात लवकर पूर्ण होतं, यशस्वी होतं. तर आपल्यासोबत विटातील एक युवक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया काय विटा शहराकडे सगळीकडे स्वच्छ रुपयाचा कार्यक्रम सुरू आहे, काय सांगाल युवकांना. जसं की आपल्याला माहितीच आहे की देशभर हे स्वच्छता आंदोलन चालू आहे. या आंदोलनात आपल्या विटा शहरानं पण चांगल्या पद्धतीनं भाग घेतला. मग आपल्या नगरपालिकेच्या आजच्या या योजनेतून तरुणांना असा तरुणांना या स्पर्धेकडं एक अट्रॅक्शन किंवा एक आकर्षण तयार झालेलं आहे, त्यामुळं या नवीन पिढीला या बाबतीत एक प्रोत्साहन जागृती तयार झाली आहे. त्यामुळं हे नगरपालिकेने जे काम केलेलं आहे त्याबद्दल आमची पिढी किंवा मी स्वतः खूप खुश आहे. तुम्ही जी रांगोळी काढली आहे ती पारंपरिक रांगोळी न काढता तुम्ही एक संदेश देण्याचा प्रयत्न केलाय, काय सांगाल त्याविषयी? विटा नगरपालिकेने आपल्या विटेच्या सर्व नागरिकांना एक आवाहन केलं होतं की 21 जानेवारी रोजी आपलं महास्वच्छता अभियान आहे, यासाठी आपल्या आपल्या परिसरातील सगळी स्वच्छता करून आपला परिसर जास्तीत जास्त सुशोभित करण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी सकाळी लवकरच येऊन सगळी साफसफाई केली होती, सगळा मारला होता आणि घरातल्या मंडळींनी येऊन तिथं रांगोळी काढली. रांगोळी काढताना पण त्यातनं एक सगळ्या विट्याला एक संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केला की स्वच्छता अभियानच्या अंतर्गत आम्ही एक उपक्रम राबवलेला आहे आपल्या विट्याच्या नगरपालिकेने, त्याला आम्ही पाठिंबा देतोय आणि आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आम्लपित्त अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय, आतड्याला सूज व IBS आहे, तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे, जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात, मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला, मायनी रोड, विटा, जिल्हा सांगली.